राज्यात आदिवासी विभागात मोठा गैरव्यवहार झालाय. या प्रकरणी राज्य सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्यानं या प्रकरणी सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा संशय निर्माण झालाय. माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या चौकशी समितीनं हा सगळा गैरव्यवहार समोर आणलाय. या अहवालानुसार दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत, मात्र सरकारनं केवळ 7 ते 8 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. गायकवाड समितीच्या अहवालानुसार यात 1000 अधिक जण दोषी असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल व्हायला हवेत, मात्र ते अद्याप झालेले नाहीयेत. पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट. आदिवासी विभागात 2004 ते 2009 या काळात 6000 कोटींचा गैरव्यवहार. आदिवासींच्या 476 योजनांमध्ये गैरव्यवहार. अधिकारी आणि कंत्राटदार मिळून 1000 अधिक जण दोषी. सरकारकडून मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ. सरकार दोषींना पाठीशी घालतंय का? राज्यात 2004 ते 2010 या काळात आदिवासी विभागातील विविध योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आणि या सगळ्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांची समितीही नेमली. गायकवाड समितीनं 2 वर्ष या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून एप्रिल 2017 3000 पानांचा अहवाल न्यायालयाला दिला. उच्च न्यायालयानं या अहवालावर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले. मात्र 1 वर्ष झालं तरी गायकवाड समिती अहवालावर सरकारनं कारवाई केलेली नाही. या प्रकरणात आणखी वेळ काढूपणा करण्यासाठी सरकारनं नोव्हेंबर 2017 गायकवाड अहवालावर काय कारवाई करायची यासाठी करंदीकर समितीची नियुक्ती केली. आरोपींना वाचवण्यासाठी केवळ कागदपत्र इकडून तिकडे फिरवावेत म्हणून एक करंदीकर समिती नेमली. त्या करंदीकर समितीने आणि अजब शोध लावले, त्याच्यावरही हायकोर्टाने ताशेरे ओढले आणि आता हायकोर्टानं गेल्या एप्रिल महिन्यापासून सांगितलं आहे की तुम्ही किती लोकांवर गुन्हे नोंदवले किंवा काय कारवाई केली याचं प्रतिज्ञापत्र आम्हाला द्या. आज दिवस अखेर सरकारने याच्यावर कुठलंही प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही. 16 एप्रिल 2018 आदिवासी गैरव्यवहार प्रकरणी किती लोकांविरुद्ध सरकारनं गुन्हे दाखल केले अशी विचारणा करत न्यायालयानं सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं. मात्र सरकारनं अजून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही. दुसरीकडे गुन्हा दाखल करण्याआधी गायकवाड समितीनं दोषी ठरवलेल्यांचं म्हणणं ऐकून घ्या अशी शिफारस करंदीकर समितीनं केली होती. मात्र न्यायालयानं संताप व्यक्त करत 14 जून 2018 रोजी दोषींचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज नाही, थेट गुन्हे दाखल करा असे आदेश सरकारला दिले. तसंच चौकशीनंतर पुन्हा समिती कशाला असा सवालही न्यायालयानं सरकारला केलाय. या 476 प्रकरणात गुन्हा दाखल करायचा म्हटला तर जवळपास 1000 अधिक अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. मात्र या प्रकरणी राज्य सरकार कारवाई करण्यास टाळाटाळ करते आणि त्यामागे राजकीय लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.